विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे सात दिवस बाकी असताना शिराळा आणि जत हे दोन मतदारसंघ भाजपसाठी आता युद्धभूमी झाले आहेत इथे पुढील आठ दिवसात मोठी ताकद लावण्याची तयारी प्रदेश आणि जिल्हा पातळीवरून करण्यात आली आहे दोन्ही ठिकाणी भाजपमध्ये बंड झाले असून त्यामुळं मोठं आव्हान निर्माण करण्यात विरोधकांना यश आलं आहे मात्र भाजपनेही इथे विशेष लक्ष देत विरोधकांना तोड यंत्रणा उतरवली आहे शिराळा मतदारसंघात नाईक अधिक देशमुख बरोबर विजय असं समीकरण जमेल असा भाजपला विश्वास होता त्यासाठी काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना भाजपमध्ये दे खेचून आणण्यात आलं त्यानंतर ना मानसिंग नाईक यांनी शिवाजीरावांवर भात्यातील विशेष अस्त्र काढून हल्ला चढवला आहे आर्थिक अडचणी ऊस बिलांच्या मुद्द्यावर त्यांची कोंडी करण्यात आली आहे दुसरीकडे सम्राट महाडिक यांनी मोठी ताकद लावून बंड यशस्वी करण्याचा प्रयत्न चालवला असल्यानं वाळवा मतदारसंघातून जयंत पाटील विरोधकांच्या मतांचं ध्रुवीकरण भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे त्यामुळे शिराळा मतदारसंघात तळ ठोकून दुरुस्त्या करा असे आदेश प्रदेश पातळीवरून देण्यात आले आहेत त्यामुळे पुढील आठ दिवस येथे मोठ्या घडामोडी घडणार हे नक्की आहे जत विधानसभा मतदारसंघात आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी देण्यावरूनच संघर्ष होता त्यात जगताप यांनी बाजी मारली खरी मात्र पुन्हा एकदा त्याचे बीट अंमलदार दूर पळाले आहेत त्यांची धुरा सांभाळणारी अर्धा डझनाची टीम दुरावली आहे डॉक्टर आरडे यांच्यासारखा कोरी पाठी असणारा जुना भाजपचा चेहरा बंडखोर आहे काँग्रेस पूर्ण ताकदीनं मैदानात आहे अशा वेळी डबल ट्रॅपमधून बाहेर पडण्यासाठी जगताप यांची कसोटी लागली आहे ते त्यात माहीर झाल असल्यानं चुरस वाढली आहे दोन हजार नऊच्या चुकातून ते यावेळी कसा धडा घेतात आणि भाजप त्यांना किती ताकद देतं याकडे आता लक्ष असणार आहे ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊनच येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा घेतली आणि भाजपनं वातावरण तापवलं हो आहे खासदार संजय काका पाटील जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख प्रदेश उपाध्यक्षा नीता खेळकर सरचिटणीस मकरंद देशपांडे या जिल्ह्यातील नेत्यांवर या दोन मतदारसंघातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे शिवाय प्रदेश पातळीवर काही वरिष्ठ नेते सातत्यानं अपडेट घेत असून छुप्या पद्धतीनं दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय